कोकणी माणूस आमचा जसा मानी आहे तसा हा हापूस आंबा मानी आहे, याला जराही चूक झालेली चालत नाही। रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग। आपण राजाला भेटायला आलो, सर्व फळांचा राजा आंबा आणि आंब्याचा राजा हापूस आंबा, आणि हा राजा जिथे जन्मतो तो आमचा कोकण प्रदेश। कोकणाच्या 5 जिल्ह्यांमध्ये हापूस आंबा पिकतो आणि म्हणून या हापूसचा जी आहे हा कोकणाला देण्यात आला आहे। संपूर्ण कोकणात एक्स्ट्राऑर्डिनरी खूपच सुंदर हापूस आंबा पिकतो। विजयदुर्ग आपण ज्या खाडीमध्ये आत्ता आहोत, बॅकवॉटरमध्ये आहोत, ही विजयदुर्गची बॅकवॉटर, ही विजयदुर्गची बॅकवॉटर, याच्या या बाजूला देवगड तालुका आहे आणि याच्या या बाजूला राजापूर तालुका आहे। इकडे विजयदुर्ग, गिरिये, आंबेरी, पडेल, तिरलोट, सौंदळ, वाघोटन, मुताट, मणचे अशी सगळी गावं आहेत जी खाडी किनाऱ्याची गावं आहेत। आणि या बाजूला मग सागवे आहे, मग शिरशे आहे, नाणार आहे, कुंभवडे आहे आणि अशीच पुढची सगळी गावं आहेत। या दोन्ही बाजूला ही हापूसचं कॅपिटल आहे, म्हणजे हापूस आंबा हा राजा आहे आणि या राजाची राजधानी ही खाडी आणि या खाडीच्या दोन्ही बाजूची गावं आहेत। आणि म्हणून या दोन्ही बाजूच्या गावांमधला आंबा हा जगातला बेस्ट समजला जातो। या आंब्याचं वैशिष्ट्य काय, तर इथला आंबा तुलनेने गोल असतो, तो थोडा क्रिकेटच्या बॉलसारखा असतो, त्याचा रंग हा सोन्यासारखा पिवळा आणि त्याला केशरी छटा असतात। या आंब्याची साल ही अतिशय पातळ असते आणि या आंब्याची चव याची कल्पना आपण जगातल्या कुठल्याच चवीशी करू शकत नाही। तो योग्य आंबा, म्हणजे जर कोवळा आंबा काढला तर त्याची चव लागत नाही आणि जर जून आंबा काढला तर तो आतून खराब होतो, त्यामुळे शेतकऱ्याला योग्य आंबाच काढावा लागतो। बरं, हे काढतानासुद्धा सकाळी सावलीमध्ये काढावे लागतात, म्हणजे 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी। जर आपण दुपारचे आंबे काढले तर ते खराब होतात, इतका तो सेन्सिटिव्ह आहे की तो सावलीत ठेवावा लागतो, नंतर सावलीमध्येच तो पिकत घालावा लागतो। जर गवतात नॅचरल पिकवलेला आंबा असेल तर त्याची जगात आपण कुठल्याही पदार्थाशी तुलना करू शकत नाही, इतका तो सुंदर होतो। मग अशा स्वरूपाचा भेसळ नसलेला आणि या आंब्याच्या राजधानीतला आंबा हा जर जगभरातल्या लोकांना द्यायचा असेल तर त्याच्याकरता ग्लोबल कोकणने एक चळवळ चालू केली। हा आंबा आम्ही अतिशय सायंटिफिकली 100 शेतकऱ्यांची निवड केलेली आहे आणि कोकणातले 100 शेतकरी मिळून आपला ब्रँड विकसित करताय, ज्याचं नाव आहे मायको। मायको हा देशातला पहिला डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो शेतकऱ्याला, म्हणजे आपल्या घरी जी पेटी येणार आहे त्याच्यावर QR कोड असणार आहे आणि तो QR कोडवरून आपल्याला आपल्या कुठल्या बागेतून आंबा आला, कुठल्या गावातून आला आणि कुठल्या शेतातून आला आणि तो शेतकरी किती परिश्रम घेतो, म्हणजे जसा आपला फॅमिली डॉक्टर असतो तसा फ्युचरमध्ये कोकणात आपल्या हापूस आंब्याचा फॅमिली फार्मर असेल आपला, आणि ही फॅमिली फार्मरची कल्पना घेऊन मायको येते। तर शेतकऱ्याला सुद्धा त्याचा बेनिफिट झाला पाहिजे, हा या संपूर्ण चळवळीचा मुख्य उद्देश आहे। त्यामुळे राजाच्या कॅपिटलमध्ये आपण आलो आहेत, राजा तुमच्या घरी येणार आहे, या राजाचा सन्मान आपल्याला सगळ्यांना करायला हवा। राजाला राजासारखी वागणूक तुमच्याकडे आल्यानंतर सुद्धा दिली पाहिजे आणि हा कोकणी माणूस आमचा जसा मानी आहे तसा हा हापूस आंबा मानी आहे, याला जराही चूक झालेली चालत नाही आणि तो आंबा खराब होतो आणि आपण म्हणतो आंबा खराब झाला। आणि म्हणून आम्ही जितकी काळजी घेणार आहोत, आमचा शेतकरी जितकी काळजी घेणार आहे, तितकीच काळजी तुम्हीसुद्धा घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे। जबरदस्तीने पिकवलेले आर्टिफिशियल आंबे तुम्हाला खावे लागणार आहेत, तर खरा हापूस आंबा मिळेल आणि या हापूस आंब्याचा राजाचा आपण सगळे मिळून सन्मान करूया। नमस्कार, मी राजश्री यादवराव, कोकणभूमी प्रतिष्ठान आणि ग्लोबल कोकणच्या माध्यमातून आपण कोकणातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून 100 शेतकरी आपण एकत्र केलेत आणि त्यांच्या माध्यमातून मायको हा ब्रँड विकसित करतो आहे। हा कम्प्लिटली शेतकऱ्यांसाठी केलेला टेक प्लॅटफॉर्म आहे। माझ्या माहेरातून आलेली भेट
आणि मी ती लोकांना मुंबई आणि पुण्यात आणि लंडन आणि इतर देशांमध्ये पोहोचवण्याचा माझा संकल्प आहे आणि त्यासाठी हा मायक्रो ब्रँड आम्ही विकसित केला आहे. रूप माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तनू नदी वळणाची ग गर्द